नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 यामधील फर्स्ट लेसन हेरिडिटी अँड इव्होल्युशन. या लेसनमधील आज आपण थर्ड पार्ट पाहणार आहोत. याआधी आपण फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट पाहिलेला आहे. आय होप तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर या ठिकाणी एक छोटंसं आय आयकॉन आहे, ज्यावर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. तर आज आपण थर्ड पार्टमध्ये काय पाहणार आहोत तर एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. जे 6 एव्हिडन्सेस आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फर्स्ट पार्टमध्ये आपण हेरिडिटी पूर्ण पाहिलं होतं, सेकंड पार्टमध्ये आपण इव्होल्युशन पाहिलं होतं. आज आपण फोर्थ पेज बघणार आहोत, ज्याच्यावरती आहे एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन म्हणजे काय? तर उत्क्रांतीचे पुरावे, इव्होल्युशनचे पुरावे. ओके, सो या आधीच्या पाठामध्ये आपण इव्होल्युशन म्हणजे काय ते पाहिलं होतं. लिव्हिंग बिंग्समध्ये, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जे ग्रॅज्युअल चेंजेस होतात, म्हणजे हळूहळू जे बदल होतात, सावकाशचे बदल होतात, ज्याला खूप कालावधी लागतो अशा बदलांना, असे बदल होतात त्याला आपण उत्क्रांती म्हणतो, इव्होल्युशन म्हणतो. आता आपण माकडापासून तयार झालो आहोत, म्हणजे आधी आपले पूर्वज माकड होते, मग माकडांमध्ये हळूहळू बदल होत गेले, त्यांचे काही जे निरुपयोगी पार्ट्स होते ते गळून गेले किंवा ते नष्ट झाले, अंगावरचे केस नष्ट झाले, आणि मग त्यातून हळूहळू आपण आपली निर्मिती झाली, म्हणजेच मानवाची निर्मिती झाली. मग हे कसं कळतं आहे की आपल्या आधीचे जे पूर्वज होते तर ते माकड होते, किंवा माकडांच्या आधीचे पण कोणीतरी असतील, तर हे कसं आपल्याला कळते? काहीतरी पुरावे हवे असतील ना, तर ते 6 पुरावे आज आपण इथे पाहणार आहोत. तर त्यातील पहिला पुरावा आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. तर याच्या आधी आपल्याला काही 3 लाईन्स दिलेल्या आहेत, त्या पण आपण बघणार आहोत. तर सांगितलेलं आहे, कलेक्टिव्ह थिंकिंग अपॉन ऑल अबोव मेन्शन थिअरीज इम्प्लायज दॅट इव्होल्युशन इज एव्हरलास्टिंग प्रोसेस ऑफ चेंजेस. इव्होल्युशन काय आहे? एक अखंडित चालणारी प्रक्रिया आहे. आपल्यामध्ये पण काहीतरी इव्होल्युशन होईल, आपल्यामध्ये पण काहीतरी बदल होतील, आणि मग आपली पुढची पिढी तयार होईल जी आपल्यापेक्षा खूप हुशार असेल. आता पण आपण जे बघतो तर आत्ताची जी लहान मुलं आहेत ती आपण लहान असताना आपण एवढे हुशार नव्हते, एवढे ते आता हुशार आहेत. म्हणजे काय तर त्यांच्यामध्ये पण काहीतरी चेंजेस होत आहेत, म्हणजे अजूनही आपल्यामध्ये पुढे काहीतरी चेंजेस होतील, आणि पुढे अशी एक पिढी जन्माली की जिला जन्मजात सगळं काही माहिती असेल, तर असंही पुढच्या काळामध्ये कधीतरी होऊ शकतं. तर ही जी इव्होल्युशनची प्रक्रिया आहे ही अखंडित आहे, नेहमी चालणारी आहे, कुठे स्टॉप नाही होणार, ही प्रत्येक युगामध्ये प्रत्येक सजीवामध्ये चालणारी आहे. हवेवर इट नीड्स प्रूफ टू प्रूव्ह इट. मग हे इव्होल्युशन झालं आहे किंवा इव्होल्युशन या ऑर्गॅनिझम थ्रू या ऑर्गॅनिझममध्ये होत आहे, तर हे कसं प्रूव्ह करणार? तर ते प्रूव्ह करण्यासाठी प्रूफ हवं असतं, जे आपण इथे बघणार आहोत. ओके, फॉलोविंग आर व्हेरियस प्रूफ्स अवेलेबल इन सपोर्ट ऑफ द थिअरीज मेन्शन्ड अबोव. आपण जी थिअरीवरती बघितली नॅचरल सिलेक्शनची वगैरे, तर या सगळ्या ज्या थिअरी आहेत ह्या प्रूव्ह करण्यासाठी हे प्रूफ्स आहेत किंवा एव्हिडन्सेस आहेत. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. आता मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय? तर बाह्यरूपीय पुरावे, म्हणजे आपल्या बाहेर जे अवयव, म्हणजे आपल्याला बाहेरून जे अवयव दिसतात त्या अवयवांच्या आधारे इव्होल्युशनचे काही पुरावे मिळालेले आहेत. ओके, आता त्यासाठी तुम्हाला किती छोटासा डॉगी दिसतोय, खूप क्यूट आहे, शीप आहे, त्याचबरोबर खाली दाखवलेलं आहे काहीतरी मँगोचं ट्री आहे, चिकू आहे, ओके, तर पेरू आहे, तर असे सगळे ट्रीज आणि आपल्याला 2-3 ॲनिमल्स दाखवलेले आहेत. आता हे इथे का दाखवले आहेत तर तेच आपल्याला बघायचं आहे. व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ. आता इथे जर आपण बघितलं या तीनही चित्रांमध्ये, या तीनही ॲनिमल्सकडे, तर यांचं स्ट्रक्चर ऑफ माउथ सेम आहे. बघा, सेम दिसतं ना सगळ्यांचं माउथचं स्ट्रक्चर, की नाक वरती आहे, त्याच्याखाली तोंड आहे, की असं आहे तोंडवरती आणि नाक खाली आहे असं नाही आहे. त्याच्याबरोबर पोझिशन ऑफ आईज, आईजची पोझिशन पण बघा नाकाच्या वरतीच आहे, की असं आहे आधी नाक आहे मग तोंड आणि मग खाली आईज आहेत, तर असं नाही आहे. वरती आईज आहेत, एक ठराविक पोझिशन आहे त्यांची की आईज आहेत, आईजच्या खालीच नोज आहे, नोजच्या खालीच माउथ आहे, तर अशी एक ठराविक पोझिशन आहे. स्ट्रक्चर ऑफ नोस्ट्रिल्स अँड इयर, इयर पिने अँड थिकली डिस्ट्रीब्युटेड हिअर्स ऑन बॉडी आर सीन इन ॲनिमल्स. ओके, आता याच्यामध्ये नोस्ट्रिल्स म्हणजे नागपुड्या ज्या आहेत, तर त्यांचं पण स्ट्रक्चर ठरलेलं आहे की असं आहे की नागपुड्या नाकाला नसून तोंडाला आहेत असं काय आहे का? तर नाही आहे. प्रत्येक अवयवाचं एक स्ट्रक्चर आहे, त्याची एक फिक्स पोझिशन आहे जी ठरलेली आहे. ओके, मग आता यांना डोळे आहेत, डोळ्याच्या खाली नाक आहे, नाकाच्या खाली तोंड आहे, मग असं का असेल? तर असं फक्त एक सपोज करा की एखादं त्याला असं एक सावज दिसलं आहे, त्याला प्रे दिसलेला आहे, तर त्याला ते आता खायचं आहे, तर मग तो आधी बघणार. ओके, मग त्यासाठी आधी डोळे दिलेत पहिल्यांदा. दुसऱ्यांदा आहे
पहिल्यांदा इयर दिलेत कारण त्या सावजाचा आवाज ऐकायला पाहिजे. सो पहिल्यांदा इयर आहे, दुसऱ्यांदा डोळे दिलेत कारण ते बघायला आलं पाहिजे, तिसऱ्या ठिकाणी काय आहे नाक आहे, मग त्यांना वास घेऊन कळायला पाहिजे की हा इथे ते सावज आहे आणि तो आपल्यासाठी खाण्यासाठी चांगला आहे किंवा आपल्याला तो पचणारा आहे असं कळण्यासाठी. त्याच्यानंतर चौथ्यांदा माऊत आहे, चौथ्या पोझिशनला माऊत आहे कारण आता ते आपल्याला खायचं आहे. ओके, तर यासाठी त्यांनी ते पोझिशन व्यवस्थित ठरवून दिलेले आहेत की इथे वरती कान आहेत, कानाच्या खालीच डोळे, डोळ्याच्या खालीच नाक आहे, नाकाच्या खालीच तोंड आहे. आता हे झालं ॲनिमल्समध्ये. आता त्याच्यानंतर आहे प्लांट्समध्ये. तर ज्याप्रमाणे ॲनिमल्समध्ये ही सगळी सिमिलॅरिटी आहे की प्रत्येकाला कान, नाक, डोळे, तोंड त्या त्या पोझिशनवरती आहे, त्याचप्रमाणे प्लांट्सला पण डोळे वगैरे असं काय असतं का? तर नाही. पण प्लांट्सची जर सिमिलॅरिटी आपल्याला दाखवायची असेल तर मग आपण ती कशी दाखवणार? इथे काय सांगितलेलं आहे की लीफचा शेप. ओके, प्रत्येक प्लांटमध्ये जर आपण इथे बघितलं तर यांचा जो लीफचा शेप आहे तर तो असाच आहे. ओके, म्हणजे असाच शेपमध्ये आहे ना. काही जणांचे लिप्स वेगवेगळे असतात, पण इथे आपल्याला काय दाखवायचं आहे की ही हे तीन जे आहेत तर ते सिमिलर आहेत. तर त्यासाठी लिप्सचा शेप कसा आहे, पर्टिक्युलर आहे, याचा पण असाच आहे, याचा पण थोडासा असा आहे आणि याचा पण थोडासा असाच आहे. ओके, सो जरा सेम आहे. लिफ वेनेशन म्हणजे लिफमध्ये ज्या शिरा आपण म्हणतो, शिरा ज्या आहेत अशा लाईन्स ज्या आहेत तर त्या पण सेम आहेत. ओके, आता हे वेनेशनचे दोन प्रकार असतात, तर पॅरेलल असतं आणि एक तर रेटिक्युलेट असतं. तर या सगळ्यांचं काय आहे, रेटिक्युलेट आहे. पॅरेलल जे असतं ते केळीच्या पानावरती असतं, जे असं स्ट्रेट त्याच्या हे असतात, नसा असतात, ते जे पान असतं केळीचं असं काहीतरी, त्याच्या सगळ्या नसा कशा असतात, सेम असतात, म्हणजे स्ट्रेट असतात. त्याच्यानंतर आहे लीफ पेट्युअल. लीफ पेट्युअल पण आहे प्रत्येकाला, एक्सेट्रा. ओके, सो अकर इन केस ऑफ प्लांट्स. मग हे सगळं सिमिलर आहे प्लांट्सच्या केसमध्ये. जसं ॲनिमल्सच्या केसमध्ये कांडणाक डोळे सिमिलर होते, तसेच प्लांट्सच्या केसमध्ये हे जे सगळ्यांचे लीफचं साईज किंवा लीफर असेलिनेशन, लीफ पेट्युअल, हे सगळं सेम आहे. ओके, सो धीस इंडिकेट्स दॅट देर आर सम सिमिलॅरिटीज इन दोज ग्रुप्स अँड हेन्स इट प्रूव्स दॅट देअर ओरिजिन मस्ट बी सेम अँड मस्ट हॅव कॉमन ॲन्सेस्टर्स. मग यावरून आपल्याला कळतं आहे की यांचे जे पूर्वज होते ते नक्कीच सेम असणार आहेत, जरी यांचं कलर वेगळा असला किंवा जरी यांच्यामध्ये थोडेसे चेंजेस असले, ह्याला हे क्यूट दिसते किंवा हे व्हाईट कलरचं आहे, हे ऑरेंज ब्राऊन कलरचं आहे, जरी यांचे कलर वेगळे असले तरीही यांचं स्ट्रक्चर सेम आहे. याच्यावरून आपल्याला असं कळतं आहे की नक्कीच यांचे जे काही पूर्वज असणार तर ते सेम असणार आहे. म्हणजेच एकाच पूर्वजामध्ये थोडे थोडे बदल होत गेलेले आहेत, काही याच्यामध्ये असे बदल झाले असे की जेणेकरून ते डॉग झालं, परत त्याच प्राण्यामध्ये जो यांचा पूर्वज असेल त्याच्यामध्ये असे बदल झाले असतील की ते शिपमध्ये त्याचं रूपांतर झालं, परत तोच ॲनिमल त्याच्यामध्ये काही बदल झाले असतील आणि त्याचं पुढची पिढीही या ह्याच्यामध्ये झाले रूपांतर. तर अशा पद्धतीने हे सगळे जे ॲनिमल्स आहेत तर ते एकाच पूर्वजाचे आहेत असं त्यांना सांगायचं आहे. त्याचबरोबर हे जे सगळे ट्रीज आहेत तर याच्यामध्ये पण सेम शेपचं लीफचं शेप आहे, सेम वेनेशन आहे. तर याच्यावरून असं कळतं आहे की हे सगळे जे प्लांट्स आहेत तर हे पण एकाच कुठल्या तरी यांचं पूर्वज पण एकच कुठल्या तरी प्लांट असणार आहे, त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस झाले आणि मग त्यापासून मँगो ट्री वेगळं झालं, चिकू ट्री वेगळं झालं आणि अजून काय ते पेरूचं झाड वेगळं झालं. तर असं त्यांना सांगायचं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे ॲनॅटोमिकल एव्हिडन्सेस. आता दुसरा एव्हिडन्स आहे ॲनॅटोमिकल एव्हिडन्सेस. ॲनॅटोमिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय ते आता आपण बघणार आहोत. इफ यू केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर्स, आता इथे जे काही चार चित्र दिलेले आहेत ते जर तुम्ही काळजीपूर्वक बघितली तर देअर डझंट सीम एनी सुपरफिशियल सिमिलॅरिटी बिटवीन ह्युमन हँड, कॅट्स फोर लेग, फ्लिपर ऑफ वेल अँड पॅन्टेजियम ऑफ बॅट. आता हे जर तुम्ही सगळं बघितलं, हे जे चित्र आहेत 1.5 जे आहे स्ट्रक्चर ऑफ बोन्स, तर याच्यामध्ये पहिलं जे आहे ह्युमन हँड आहे, आपला हात आहे, कॅट्स फोर लेग आहे, मांजरीचं पाय आहे, पॅन्टेजियम ऑफ बॅट आहे, बॅटचं चर्मपंख आहे, फ्लिपर ऑफ व्हेल, व्हेलचे पर आहेत ज्याच्यामुळे ते स्विम करू शकतं. तर हे जर सगळं आपण बघितलं तर तुम्हाला याच्यामध्ये लगेच असं काही सिमिलॅरिटी नाही जाणवणार, कारण ह्यांचं स्ट्रक्चर जरा वेगळं आहे. आपल्याला पाच बोटं आहेत इथे, इथे दोनच आहे, इथे पण पाच आहेत पण ते खूप वेगळे आहेत, तिथे तर वेगळंच आहे, दोन मोठे, दोन जे हाडं आहेत मधले ती मोठी आहेत, दोन छोटी आहेत. तर आपल्याला याच्यामध्ये सगळे मोस्टली जास्त सिमिलॅरिटी नाही सापडणार. जसं की आपण मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये आपल्याला लगेच कळलं की यांना कानाक डोळे सिमिलर आहेत, तसं आपल्याला याच्यामध्ये लगेच सिमिलॅरिटी नाही जाणवणार. बट सिमिलरली यूज ऑफ दोज इच ऑफ दोज स्ट्रक्चर्स इज डिफरंट इन रेस्पेक्टिव्ह ॲनिमल्स. आणि हे जे स्ट्रक्चर आहे प्रत्येक ॲनिमलमध्ये, तर प्रत्येकजण ह्याचा यूज आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने करत असतं. जसं की ह्युमन हँड जर असेल तर आपण काय करणार, एखादी वस्तू उचलण्यासाठी हाताचा वापर करणार, चित्र काढण्यासाठी असेल, लिहिण्यासाठी असेल, इतर अनेक गोष्टींसाठी आपण हाताचा वापर करतो. मग त्याचबरोबर कॅट्स फोर लेग आहे, तर आता कॅट काय त्याच्या हाताने लिहित किंवा चित्र वगैरे काढत नाही, तर मग ते काय करणार, एकतर ते चालण्यासाठी वापर करणार, पळण्यासाठी करणार,
किंवा उंदराला वगैरे पकडण्यासाठी करणार. ओके, त्याच्यानंतर आहे पॅटेगियम ऑफ बॅट, तर ते उडण्यासाठी किंवा झाडाला लटकण्यासाठी वगैरे करणार. त्याच्यानंतर आहे फ्लिपर ऑफ व्हेल, आता व्हेल त्याचे जे पर आहे त्याचा वापर कशासाठी करणार, तर स्विम करण्यासाठी करणार. ओके, व्हेल काय हाताने लिहित वगैरे नाही बसणार, सो त्याच्या पराच्या सहाय्याने ते काय करणार, स्विमिंग करणार. तर अशा प्रकारे प्रत्येक ॲनिमलचं जे अवयव आहे तर त्याचं काम वेगवेगळं आहे. ओके, हवेवर देअर इज सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड बोनी जॉईंट्स इन ऑर्गन्स ऑफ ईच ऑफ दोज ॲनिमल्स. मग इथे जे सिमिलॅरिटी कशामध्ये आहे, आपल्याला काय शोधायचं, सिमिलॅरिटी शोधायचे, आपल्याला डिफरन्सेस नाही शोधायचे. आपल्याला सिमिलॅरिटी का शोधायची आहे, तर आपल्याला हे दाखवायचं आहे की ह्या सगळ्यांचे ॲन्सेस्टर्स काय आहेत, एकच आहे, ह्या सगळ्यांचे पूर्वज एक आहेत, हे आपल्याला दाखवायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला या सगळ्यांमधली सिमिलॅरिटी शोधायची आहे. आता सिमिलॅरिटी काय आहे, तर हवेवर देर इज सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड बोनी जॉईंट्स इन ऑर्गन्स ऑफ ईच ऑफ दोज ॲनिमल्स. आता इथे जे बोनी जॉईंट्स आहेत, इथे एक जॉईंट आहे, इथे दोन जॉईंट आहे, इथे पण एक आहे, इथे दुसरं आहे, इथे एक आहे, इथे दुसरं आहे, तर यांचे जे काय बोनी जॉईंट्स आहेत, इथे एक आणि इथे वरती एक असेल, ते जे पर आहे ते ज्याला अटॅच केलं आहे ते, तर यांचे जे काही बोनी जॉईंट्स आहेत तर ते सेम आहेत, म्हणजे प्रत्येकाचे दोन 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 आहेतच. आणि त्यांचं जे बोनचं स्ट्रक्चर आहे की इथे दोन ठिकाणी ते बेंड होऊ शकतं, इथे पण ते बेंड होऊ शकतं, इथे बेंड होऊ शकतं, तर हे सगळं स्ट्रक्चर सेम आहे. म्हणजे जरी त्याचं फंक्शन वेगळं असेल किंवा जरी त्याचं सिमिलॅरिटी खूप कमी असेल आणि डिफरन्सेस खूप जास्त असले, तरीही त्याचं काही प्रमाणामध्ये तरी ते सेम आहेत, हेच आपल्याला दाखवायचं आहे. आणि धीस सिमिलॅरिटी इंडिकेट्स दॅट दोज ॲनिमल्स मे हॅव कॉमन ॲन्सेस्टर्स. आणि या सगळ्या सिमिलॅरिटीवरून आपण असं सांगू शकतो की या सगळ्या ॲनिमल्सचे जे ॲन्सेस्टर आहेत, जे पूर्वज आहेत, तर ते कसे आहेत, कॉमन आहेत, हे आपण सांगू शकतो. म्हणजे ते कॉमन होते, आधी एकाच ॲन्सेस्टरपासून हे सगळे तयार झाले आहेत असं पण आपण सांगू शकतो, किंवा कालांतराने काही बदल होत गेले आणि मग ते सगळे त्यांचं स्ट्रक्चर चेंज होत गेले, किंवा त्यांचं दिसण्या ते जे दिसत आहेत आपल्याला, हे वेगळं आहे, वेगळं आहे, तर हे दिसण्यामध्ये बदल होत गेले. त्याच्यानंतर आहे सेकंड, वेस्टेजियल ऑर्गन्स. आता वेस्टेजियल ऑर्गन्स म्हणजे काय, याची डेफिनेशन पण आहे, ते आधी आपण बघूया. डिजनरेटेड ऑर अनडेव्हलप्ड यूजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज वेस्टेजियल ऑर्गन्स. जे ऑर्गन्स आपल्या बॉडीमध्ये अनडेव्हलप्ड आहेत, म्हणजे जे अविकसित आहेत, पूर्णपणे विकसित झालेले नाही आहेत, किंवा डिजनरेटेड म्हणजे ऱ्हास पावलेले आहेत, नष्ट झालेत आता आपल्या बॉडीमधून, ते आता आपल्याकडे नाही आहेत, त्याचबरोबर यूजलेस म्हणजे त्याचा काही उपयोग नाही आहे, निरुपयोगी आहेत, अनुपयोगी जे अवयव आहेत, तर त्यांना आपण काय म्हणतो, वेस्टिजियल ऑर्गन्स असं म्हणतो. ओके, इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यूज ऑर ऑर्गन्स फॉर लिव्हिंग इन चेंजिंग एन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये एखाद्या टिश्यूची सडन डेव्हलपमेंट होणं किंवा एखादा ऑर्गन सडन डेव्हलप होणं, एकदम लगेच डेव्हलप होणं, हे काय पॉसिबल नाही आहे, किंवा एखादा अवयव लगेच नामशेष होणं हेही पॉसिबल नाही आहे. तर या सगळ्या गोष्टी होण्यासाठी खूप वेळ लागतो. आता की सपोज आपल्याला आधी टेल होते, जेव्हा आपण मंकी होतो, म्हणजे आपले जे पूर्वज मंकी होते, तर त्यांना टेल होती. आता आपल्याला आहे का टेल, तर नाही आहे. मग त्या टेलचा वापर आपण नाही केला, म्हणजे जसजसं मानवाकडे उत्क्रांती होत चालली होती, तर तेव्हा मानवाने त्या टेलचा वापर नाही केला, म्हणून ती टेल हळूहळू नामशेष झाली, आता आपल्याला टेल नाही आहे. ओके, मग हा ऑर्गन काय लगेच आज मला नको टेल म्हणून दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जनरेशनला येणार नाही असं आहे का, तर नाही. तर ती टेल नामशेष व्हायला खूप वेळ लागला. तर त्याच पद्धतीने एखादा नवीन ऑर्गन येणं किंवा तो जाणं यासाठी खूप वेळ लागतो, लगेच लगेच ते नाही होत. इन्स्टेड एक्झिस्टिंग ऑर्गन्स अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस. मग हे पटकन जे ऑर्गन जाणारं आहे, तर हे पटकन न जाते तर खूप सावकाश प्रोसेस आहे, खूप ग्रॅज्युअल चेंज आहे तो. मोस्टली अ स्पेसिफिक स्ट्रक्चर इन द बॉडी इज यूजफुल अंडर सर्टन सिच्युएशन. बऱ्याचदा असं होतं की एक स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे आपल्या बॉडीमधला, तो काही सिच्युएशनसाठी यूजफुल असू शकतो, काही सर्टन सिच्युएशनसाठी. हवेवर सेम स्ट्रक्चर अंडर डिफरंट सिच्युएशन मे बिकम यूजलेस ऑर इवन हार्मफुल. आणि काही सिच्युएशन अशा असतात की जेव्हा ते स्ट्रक्चर आपल्याला खूप घातक ठरतं किंवा यूजलेस ठरतं. म्हणजे जसं की आधी मंकीज जे होते तर ते झाडावर वगैरे लटकायचे, मग त्यांना टेलची आवश्यकता होती. मग आता काय आपण झाडावरती लटकायला जात नाही, मग आपल्याला टेलची आवश्यकता नाही आहे, तर मग ते त्या काळामध्ये यूजफुल होते, बट आता आपल्याला त्याचा काय यूज आहे का, तर नाही. मग ते काय झाले, हळूहळू नामशेष झाले. तर अशा पद्धतीने एखादा ऑर्गन एखाद्या काळामध्ये यूजफुल असू शकतो, बट काही काळामध्ये तो यूजफुल नसू शकतो, यूजलेस असू शकतो. ओके, त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे, सच स्ट्रक्चर बिगिन्स टू डिजनरेट अंडर सच सिच्युएशन्स ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शनच्या प्रिन्सिपलनुसार
हे जे न वापरणारे किंवा जे न लागणारे जे अवयव आहेत तर ते हळूहळू ऱ्हास पाहू लागतात, डिजनरेट होऊ लागतात. इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर्स फॉर अ स्ट्रक्चर टू डिसअपियर. आणि हे स्ट्रक्चर डिसअपियर होण्यासाठी खूप हजारो वर्षांचा कालावधी जावा लागतो, कारण लगेच लगेच ते होत नाही. सच ऑर्गन्स आर सीन इन डिफरंट फेजेस ऑफ डिसअपियरन्स इन डिफरंट ॲनिमल्स. सच ऑर्गन्स दो नॉन फंक्शनल इन सर्टन ऑर्गॅनिझम्स, इट मे बी फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम्स. एखादं ऑर्गन आपल्याला युजफुल नाही आहे, पण ते इतर ऑर्गॅनिझम्सला युजफुल असू शकतं. जसं की टेल आपल्याला युजफुल नाही आहे, बट ती आताही मंकीजला युजफुल आहे, कारण आताही माकडं झाडावर उड्या मारतात. म्हणजेच एखादा ऑर्गन आपल्याला युजफुल नसेल तरीही तो इतर ॲनिमल्सला, इतर ऑर्गॅनिझम्सला युजफुल असू शकतो. मग त्याचे काही एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत. सो दॅट इज, इट इज नॉट वेस्टेजियल इन अदर ऑर्गॅनिझम्स. मग तो आपल्याला युजफुल नाही म्हणून तो सगळ्यांनाच युजफुल नाही असं नाही होऊ शकत. तर तो एखाद्या ऑर्गॅनिझमला युजफुल नसेल तर दुसऱ्या एखाद्या ऑर्गॅनिझमला त्याचा खूप वापर होऊ शकतो. ओके, आता जसं की आपल्या बॉडीमध्ये अपेंडिक्स जे आहे तर ते युजलेस आहे, बट इज यूजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन इन रुमिनंट्स. जे प्राणी रवंथ करतात तर त्यांच्यासाठी मात्र अपेंडिक्स खूप यूजफुल आहे. जरी तो आपल्यासाठी यूजलेस असला, त्याचा काही उपयोग नसला, तरीही त्या प्राण्यांसाठी ते कसं आहे, यूजफुल आहे. सिमिलरली मसल्स ऑफ इयरपिना, इयरपिना म्हणजे आपला जो आउटर इयर आहे, इथे दाखवलेला आहे की मसल्स ऑफ इयरपिना जे आहेत विच आर यूजलेस टू ह्युमन्स. आता या मसल्सचा आपण काही करतच नाही, आपल्याला काही उपयोगाचेच नाहीत, आपण काही त्याला हलवत वगैरे बसत नाही किंवा ते हलत पण नाही तसे असे जसे ते प्राण्यांमध्ये हलतात तसे. सो दे आर यूजलेस फॉर अस, आपल्यासाठी ते यूजलेस आहेत, बट आर यूजफुल इन मंकीज फॉर मुवमेंट ऑफ इयरपिना. मात्र हेच माकडांना मात्र उपयोगी आहेत, कारण ते माकडं काय करतात, जिथे आवाज येईल तिकडे ते कानाची हालचाल करतात. आपण काय असे कान आपले हलत नाहीत, पण त्यांचे मात्र कान हलतात. मग आपल्याला जरी हे आउटर इयरचे, आउटर इयर म्हणजेच इयरपिना, इयरपिनाचे मसल्स आपल्याला जरी युजलेस असले तरीही ते मंकीजला मात्र युजफुल आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर आहे व्हेरियस वेस्टेजियल ऑर्गन्स लाईक टेल बोन, ज्याला आपण कॉक्सेक्स म्हणतो. तर या ठिकाणी दाखवलेलं आहे टेल बोन, ज्याला मराठीमध्ये माकड हाड असं काहीतरी म्हणतात. सो विजडम टीथ, विजडम टीथ पण इथे दाखवलेलं आहे अक्कलदाट. अँड बॉडी हेअर्स, आपल्या शरीरावर जे हेअर्स आहेत आर प्रेझेंट इन ह्युमन बॉडी ऑफ ह्युमन बीइंग. आपल्या बॉडीमध्ये हे सगळं प्रेझेंट आहे, बट आता आपल्या बॉडीवर जी केसं आहेत तर त्याचा आपल्याला काय यूज आहे का, आपल्या हातावर वगैरे जे हेअर्स आहेत, बॉडीवर जे हेअर्स आहेत त्याचा आपल्याला काय यूज आहे का, तर नाही. मात्र आधीच्या काळामध्ये जेव्हा मानव, आता आपण वस्त्र परिधान करतो, आपण क्लोथ्स घालतो, कपडे घालतो, त्याच्यामुळे आपल्याला थंडी वगैरे वाजत नाही, बट आधीचे जे आदी मानव होते तर त्यावेळेस त्यांच्याकडे काही कपडे वगैरे नव्हते, रेडीमेड ड्रेस पीस वगैरे असलं काही नव्हतं. तर मग तेव्हा त्यांचं थंडीपासून संरक्षण व्हावं किंवा त्यांना थंडी वाजू नये यासाठी त्यांच्या अंगावरती केस होते. ते केस काय करायचं, थंडी वाजू नये म्हणजे शरीराचं प्रोटेक्शन करायचं थंडीपासून. मात्र आता आपल्याकडे स्वेटर आहे, सगळं सगळं आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला काही या केसांची आवश्यकता नाही आहे. तरीही आपल्याकडे ते आहेत आणि ते नामशेष होण्यासाठी अजून खूप कालावधी जाणार आहे. त्याच्यानंतर विजडम टीथ, जे आपल्याला चिविंग करण्यासाठी पण युजफुल नाही आहे. माकड हाड जे आहे, टेल बोन जे आहे, त्याचं पण आता आपण आपल्याला काय त्याचं यूज नाही आहे. सो हे नामशेष व्हायला किंवा हे डिजनरेट व्हायला, ऱ्हास पावायला अजून खूप हजारो वर्ष जातील जेव्हा ते पूर्णपणे ऱ्हास पावेल. ओके, तर हे आहे वेस्टेजियल ऑर्गन्स, हे एक तिसरे एव्हिडन्स आहे. आता आपण पाहूया चौथे एव्हिडन्स जे आहे पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस. आता याच्यामध्ये तुम्हाला काही दिसतंय की इथे जे आहेत अवशेष तर ते फॉसिल फ्यूल्स, ते डायनासोरचे आहेत, इथे फिशचं वगैरे आहे. ओके, त्याच्यानंतर अ क्वेश्चन मे अराइज इन युअर माइंड दॅट विच ऑर्गॅनिझम्स एक्झिस्टेड मिलियन्स ऑफ इयर्स एगो. तुमच्या मनामध्ये क्वेश्चन येईल की कोणते ऑर्गॅनिझम्स मिलियन्स ऑफ इयर्स एगो नामशेष पावलेले आहेत. हाऊ कॅन वी टेल दिस, मग आपण हे कसं सांगू शकतो की हा हा ऑर्गॅनिझम होता आणि तो खूप आधी नामशेष पावला आहे. आता आपण कशावरून सांगतोय की डायनासोर होते, आपण काय बघायला होतो का, तर नाही. तरी पण आपण सांगतोय ना की डायनासोर होते. मग का सांगतोय, तर डायनासोर जेव्हा नामशेष झाले किंवा जेव्हा ते संपले पृथ्वीवरून, तेव्हा ते कुठेतरी गाडले गेले होते, कुठेतरी ते एखाद्या मातीमध्ये किंवा एखाद्या भागामध्ये ते असे गाडले गेले होते. त्याच्यामध्ये काही सडन चेंजेस झाले आणि ते गाडले गेले होते. तर त्याच्यामुळे ते गाडले गेल्यामुळे त्यांचे ठसे जे आहेत, त्यांच्या हाडांचे वगैरे सापळे जे आहेत, तरी ते असे आतमध्ये गाडले गेले जमिनीमध्ये आणि ते आता आपल्याला सापडलेले आहेत. आणि मग त्याचं त्यांनी संशोधन करून पुढे असं सांगितलेलं आहे की हा की खूप हजारो वर्षांपूर्वी डायनासोर अस्तित्वात होते. मग ते कसं त्यांनी सांगितलं ते पण पुढे आपल्याकडे आहे, कार्बन डेटिंग मेथडमध्ये आहे. त्याच्यानंतर आहे नाउ धिस सिक्रेट हॅज बीन हिडन इन द अर्थ. हे जे सिक्रेट आहे की हजारो वर्षांपूर्वी असे असे ॲनिमल्स होते, हे आपल्याला कशावरून कळते, तर ह्याचे जे काही सिक्रेट आहे, जी सगळी गोपनीय माहिती आहे, तर ती पृथ्वीच्या
पृथ्वीकडे आहे. ओके, सो लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट बरीड ड्यू टू डिझास्टर्स लाईक फ्लड, अर्थक्वेक, वॉल्कॅनो एक्सेट्रा. खूप मोठ्या संख्येमध्ये ऑर्गॅनिझम्स बरीड होतात, गाडले जातात जमिनीमध्ये. कशामुळे? तर नॅचरल डिझास्टर्स आहेत. फ्लड आल्यामुळे होऊ शकतं, अर्थक्वेक आल्यामुळे होऊ शकतं, वॉल्कॅनोमुळे होऊ शकतं. ओके, रेमिनंट्स अँड इम्प्रेशन्स ऑफ सच ऑर्गॅनिझम्स रिमेन प्रिझर्व्ड अंडरग्राउंड. आणि त्यांचे जे काही अवशेष आहेत किंवा त्यांचं जे काही हाडांचे वगैरे सापळे आहेत, तर ते मात्र खूप वर्षानुवर्षे अंडरग्राउंड राहतात, जमिनीच्या आतमध्ये राहतात. दीज आर कॉल्ड ॲज फोसाइल्स. आणि यालाच आपण काय म्हणतो? फोसाइल्स म्हणतो, अवशेष म्हणतो. स्टडी ऑफ फोसाइल्स इज अन इम्पॉर्टंट एस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्होल्युशन. इव्होल्युशनचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर फोसाइल्स हे एक महत्त्वाचा भाग आहे, किंवा फोसाइल्सचा अभ्यास करणं हे पण महत्त्वाचं आहे. आता आहे कार्बन कन्झ्युम्शन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप्स आफ्टर देट अँड सिन्स देन ओनली द डिकेईंग प्रोसेस ऑफ C14 ऑकर्स कंटिन्युअसली. आता एखादा ॲनिमल किंवा एखादा प्लांट जेव्हा मृत होतो, जेव्हा मरतो, जेव्हा तो मृत्युमुखी पडतो, तेव्हा मग त्याच्या पुढे कार्बन प्रोसेस त्याच्या बॉडीमध्ये होत नाही. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये कार्बन कन्झ्युम्शन होत असतं, तो कार्बन आतमध्ये घेत असतो वगैरे वगैरे होत असतं. पण जेव्हा तो मरणार किंवा जेव्हा तो त्याचं शरीर मृत होईल, तेव्हा मात्र कार्बन कन्झ्युम्शन पूर्णपणे थांबलेलं असतं. ओके, आणि त्याच्यानंतरच डिकेईंग ऑफ दिस प्रोसेस, कार्बनचं डिकेईंग, C14 डिकेईंग व्हायला सुरुवात होते. इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, प्लांट्स आणि ॲनिमल्सच्या डेड बॉडीजमध्ये, मृत शरीरामध्ये, इन्स्टेड ऑफ रिमेनिंग कॉन्स्टंट द रेशो बिटवीन C14 अँड C12 चेंजेस कंटिन्युअसली ॲट C12 इज नॉन रेडिओएक्टिव्ह. प्लांट्स आणि ॲनिमल्सचं जे मृत शरीर आहे, तर त्यांच्या मृत शरीरामध्ये C14 आणि C12 यांचा रेशो जो आहे, तर तो कॉन्स्टंट राहण्याऐवजी काय व्हायला लागतो? चेंज व्हायला लागतो. ओके, म्हणजे तो कॉन्स्टंट राहत नाही तर तो काय होतो? चेंज व्हायला लागतो. आणि त्यातीलच C12 आणि C14 जे C12 आहे, तर ते नॉन रेडिओएक्टिव्ह मटेरियल आहे. ओके, आता हे जे C14 किंवा C12 जे आहे, तर ते काय आहे? कार्बनचे आयसोटोप्स आहेत. द टाइम पास्ट सिन्स द डेथ ऑफ अ प्लांट ऑर ॲनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द रेडिओ ॲक्टिव्हिटी ऑफ C14 अँड द रेशो ऑफ C14 to C12 प्रेझेंट इन देअर बॉडी. जसजसं कालावधी पास होईल, तर जे प्लांट आणि ॲनिमलचं जे मृत्यूचं म्हणजे डेड बॉडी आहे, मृतावस्थेतलं शरीर आहे, तर त्या मृत शरीराच्या आधारावर त्या प्राण्याचं एज आपण कॅल्क्युलेट करू शकतो की कधी हा प्राणी जिवंत होता, हे एक अप्रॉक्झिमेटली आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कसं? की बाय मेजरिंग द रेडिओ ॲक्टिव्हिटी ऑफ C14 हे काय आहे? रेडिओ ॲक्टिव्ह आहे. बट C12 काय आहे? रेडिओ ॲक्टिव्ह नाही आहे. तर C14ची रेडिओ ॲक्टिव्हिटी मेजर करून आणि त्याचबरोबर C14 आणि C12 यांचा रेशो जो त्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, तर या दोघांच्या आधारावर आपण हा जो ऑर्गॅनिझम आहे, तर तो कुठल्या काळामध्ये जिवंत होता किंवा तो कधी मृत झालेला आहे, तर ते आपण फाइंड आउट करू शकतो. आणि यालाच आपण कार्बन डेटिंग मेथड असं म्हणतो. इट इज यूज्ड इन पॅलेंटोलॉजिकल अँड अँथ्रोपोलॉजी फॉर डिटर्मिनिंग द एज ऑफ ह्युमन फोसाइल्स अँड मॅन्युस्क्रिप्ट्स. तर हे जे आहे, तर ते आपण पॅलेंटिओलॉजीमध्ये, अँथ्रोपोलॉजीमध्ये वापरतो ह्युमन फोसिल्स आणि मॅन्युस्क्रिप्टचं एज जे आहे, तर ते फाइंड आउट करण्यासाठी. वन्स द एज ऑफ फोसाइल बीन डिटरमाइंड बाय सच टेक्निक, इट बिकम्स इझी टू डिड्यूस द इन्फॉर्मेशन अबाउट अदर इरिस्टवल ऑर्गॅनिझम्स. एकदा का हे फोसाइल्स जे आहेत, तर ते डिटरमाइंड, त्यांचं एज जे आहे, त्यांचं ते कधी होते जिवंत, ते सगळं डिटरमाइंड करता आलं या टेक्निकच्या आधारे, तर इट बिकम्स इझी टू डिड्यूस द इन्फॉर्मेशन अबाउट अदर, त्या काळातल्या ऑर्गॅनिझम्सचं इन्फॉर्मेशन पण आपल्याला फाइंड आउट करणं इझी जातं. इट सीम्स दॅट वर्टिब्रेट्स हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम इनवर्टिब्रेट्स. वर्टिब्रेट्स म्हणजे ज्यांना पाठीचं कणं आहे ते, इनवर्टिब्रेट्स म्हणजे ज्यांना पाठीचं कणं नाही येते. मग आधी इनवर्टिब्रेट्स होते आणि इनवर्टिब्रेट्स नंतर वर्टिब्रेट्स आले, हे आपण दाखवू शकतो कशावरून? तर जे आपल्याला अवशेष मिळालेले आहेत त्याच्या आधारावर. आता इथे पण बघू शकतो आपण की आधी इनवर्टिब्रेट्स होते, आधी गोगलगाय आणि स्टारफिश वगैरे होते, त्याच्यानंतर फिशेस वगैरे आले, आणि मग त्याच्यानंतर इथे क्रोकोडाईल आहे, फ्रॉग आहे, मग डायनोसॉर आहे, स्नेक आहे, आणि मग रॅबिट आहे, आणि कुठला तरी पक्षी आहे. ओके, आपण त्याला कबूतर घेऊ. ओके, तर हे अशा प्रकारे चेंजेस होत गेले होते. त्याच्यानंतर पुढे आहे इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट, हे पण तुम्ही वाचू शकता, आपण वाचूया. कार्बन डेटिंग मेथड इज बेस्ड अपॉन द रेडिओ ॲक्टिव्ह डिकेईंग ऑफ नॅचरली ऑकरिंग सी 14, अँड इट इज डेव्हलप्ड बाय
विलर्ड लिबी। तर हे जे कार्बन डेटिंग मेथड आहे ही कशावरती आधारलेली आहे, रेडिओ ॲक्टिव्ह जे C14 जे आहे रेडिओ ॲक्टिव्ह ते आणि रेशो कोणाचा घेतला जातो C14 आणि C12चा, ओके। आणि ही कोणी डेव्हलप केली होती कार्बन डेटिंग मेथड, तर विलर्ड लिबेनी। ही हॅज बीन अवॉर्डेड विथ नोबेल प्राईज त्यांना या इन्व्हेन्शनसाठी, या शोधासाठी, या संशोधनासाठी 1960 साली नोबेल प्राईज पण दिला गेला होता। द एज ऑफ द मटेरियल्स डिटरमाइंड बाय दिस मेथड आर पब्लिश्ड इन द जर्नल रेडिओ। आहे कनेक्टिंग लिंक्स, तर कनेक्टिंग लिंक्स बघत बघतच आपण या तीन चित्रांची पण माहिती बघणार आहोत। आधी आपण रीड करूया हा पॅरेग्राफ। सो फर्स्ट आहे, सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू टू डिफरंट ग्रुप्स, हेन्स दे आर कॉल्ड अज कनेक्टिंग लिंक। म्हणजे असे काही ॲनिमल्स आहेत जे असे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स दाखवतात, म्हणजे त्या मॉर्फोलॉजिकल म्हणजे जे बाहेरून दिसतात ते सगळे अवयव। सो मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स ते असे दाखवतात की ज्याच्यावरून तो ॲनिमल दोन ग्रुपशी रिलेटेड आहे असं दिसून येतं, यालाच आपण काय म्हणतो, कनेक्टिंग लिंक्स असं म्हणतो। एक्झाम्पल, पेरीपॅटस जे आहे, इन पेरीपॅटस कॅरेक्टर्स लाईक सेगमेंटेड बॉडी जी आहे, त्याचबरोबर थिन क्युटिकल अँड पॅरापोडिया लाईक म्हणजे छोटे छोटे पाय त्यांचे असतात, ऑर्गन्स आर प्रेझेंट। पेरीपॅटसमध्ये सेगमेंटेड बॉडी आहे, थिन क्युटिकल आहे आणि छोटे छोटे पाय ज्याला आपण पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स म्हणतो, तर ते त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत। आणि सिमिलरली दीज ॲनिमल्स शो ट्रॅकियल रेस्पिरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम सिमिलर टू आर्थ्रोपोड्स। तर हे जे ॲनिमल्स आहेत ते ट्रॅकियल रेस्पिरेशन म्हणजे ट्रॅकिया थ्रू रेस्पिरेशन आपण घेतो त्याप्रमाणे रेस्पिरेशन, आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम पण त्यांच्यामध्ये आहे जे अँथ्रोपोड्सशी सिमिलर आहेत। दिस इंडिकेट्स दॅट पेरीपॅटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड अँथ्रोपोड, ओके। सो याच्यावरून असं आपल्याला दिसतंय की पेरीपॅटस हे काय कनेक्टिंग लिंक आहे ॲनेलिडामधलं आणि आर्थ्रोपोडामधलं, ओके। तर या दोघांमधलं पेरीपॅटस कनेक्टिंग लिंक आहे कारण याच्यामध्ये दोघांचे पण मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत, प्रेझेंट आहेत, ओके। सिमिलरली डगबिल्ड प्लेटिपस लेज एग, डगबिल प्लेटिपस काय करतं, एग जे आहे त्याचे लेग करतं, एग्स देतं लाईक रेप्टाईल्सप्रमाणे, बट शोज रिलेशनशिप विथ मॅमल्ससोबत पण ते रिलेशनशिप दाखवतं ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात म्हणून। मॅमरी ग्लँड्स म्हणजे जे ग्लँड्स मिल्क प्रोडक्शन करतात, तर ते ग्लँड्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि त्याच्यामध्ये हेअर्स पण प्रेझेंट असतात, याच्यावरून ते मॅमल्सचे पण कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतं। लंग फिश परफॉर्म्स रेस्पिरेशन विथ लंग्स इरेस्पेक्टिव्ह ऑफ बीइंग फिश, ते फिश असून पण त्याचं रेस्पिरेशन जे आहे तर ते लंग्सनी करत असतं। दीज एक्झाम्पल्स इंडिकेट दॅट मॅमल्स आर इवॉल्ड फ्रॉम रेप्टाईल्स, याच्यावर आपल्याला असं कळतं की मॅमल्स जे आहेत तर ते रेप्टाईल्सपासून म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून इवॉल्व झालेले आहेत, म्हणजे त्यांचा पूर्वज तेही असू शकतात, आणि ॲम्बिबियन्स जे आहेत तर ते फिशपासून तयार झालेले आहेत, ओके। ॲम्बिबियन्स म्हणजे उभयचर। आता पुढे जे आहे, आधी आपण ते तीन चित्र बघूया, तर इथे आहे डगबिल प्लॅटिपस, आय थिंक इथे प्लॅटिपसची स्पेलिंग वेगळी आहे, इथे वाय आहे आपल्या बुकमध्ये, ओके, इथे वाय पण आहे आणि इथे आय दिलेलं आहे। त्याच्यानंतर आहे लंगफिश आणि आहे पेरीपॅटस। आता आपण बघतोय पुढे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस। एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये तुम्हाला काही चित्र दिसत आहेत इथे, ते पण आपण बघणार आहोत। याच्यामध्ये आधी आपण समजून घेऊया की फर्स्ट जे आहे, म्हणजे इथे तीन स्टेज आहेत, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, तरी फर्स्ट स्टेज जी आहे तर ती सगळ्यांची सेम दिसते, ओके। म्हणजे सगळे चित्र कसे दिसत एक्झॅक्ट नाही, बट खूप याच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे। कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ व्हेरियस व्हर्टिब्रेट्स गिवन इन द पिक्चर्स शोज दॅट ऑल एम्ब्रियोज शो एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज ड्युरिंग इनिशियल स्टेजेस अँड दो सिमिलॅरिटीज डिक्रीज ग्रॅज्युअली। आता आपण जर स्टेज वनमध्ये बघितलं तर इथे खूप सिमिलॅरिटी आहे, जरी एक्झॅक्ट नसलं तरीही ते खूप सिमिलर आहेत, ओके। त्याच्यानंतर आता आपण पुढे पाहतो आहे, सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेजेस इंडिकेट द कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दीज ॲनिमल्स। आता इथे आपल्याला काय दिसतं आहे की हे सगळे जे आहेत ते सिमिलर आहेत, म्हणजे यांची जी फर्स्ट स्टेज आहे जेव्हा ते बॉर्न व्हायचे, जेव्हा ते एम्ब्रियोमध्ये आहेत,
तर तेव्हा त्या स्टेजला ते कसे आहेत, सगळे सिमिलर आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की या सगळ्याचं जे अँसिस्टर आहे, जे पूर्वज आहे, तर ते काय असणार आहे, कॉमन असणार आहे, हे आपल्याला यावरून कळतं आहे. मग आता इथे जर आपण बघितलं तर फर्स्ट, याला आपण नंबर्स देऊ, हे कोण आहे, फर्स्ट आहे. तर फर्स्ट काय आहे, फिश आहे. म्हणजे फर्स्ट स्टेजला ते असं आहे, जेव्हा ते एम्ब्रियो होतं तेव्हा ते असं होतं, थोड्या दिवसांनी ते असं झालं, आणि मग जेव्हा ते पूर्णपणे तयार झालं आणि जेव्हा ते एकदम फिशच्या स्वरूपामध्ये आलं, तर तेव्हा ते असं दिसायला लागलं. त्याच्यानंतर नेक्स्ट कोण आहे, इथे एक एम्ब्रियो आहे जे आहे सलामेंडर. त्याच्यानंतर ते थोड्या दिवसांनी ते असं झालं आणि नंतर ते पूर्णपणे मोठं झाल्यानंतर ते असं दिसायला लागलं. टोर्टॉइज आहे, ते पण इनिशियल स्टेज अशी आहे, नंतर मिडल स्टेज अशी आहे आणि लास्ट स्टेज अशी आहे. चिकन आहे, तर ते पण फर्स्ट एम्ब्रियोमध्ये असताना त्याच पद्धतीचं होतं ज्याप्रमाणे आत्तापर्यंतचे आपण सगळे एम्ब्रियोज बघितले. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट मिडल स्टेजमध्ये, आणि चिकन आहे लास्ट स्टेजमध्ये जेव्हा ते पूर्णपणे रिप्रोड्यूस झालं. त्याच्यानंतर आहे पिग, मिडल स्टेज, लास्ट स्टेज. काऊ पण मिडल स्टेज, फर्स्ट स्टेज, मिडल स्टेज, लास्ट स्टेज. रॅबिट आणि मॅन, ओके, म्हणजे आपण ह्युमन बीइंग्स पण. तर या सगळ्यांमध्ये कसं आहे, पहिली स्टेज जी आहे, पहिल्या स्टेजमधले जे सगळे एम्ब्रियोज आहेत, तर ते सेम आहेत. याच्यावरून आपण असं सांगू शकतो की यांचे सगळ्यांचे अँसिस्टर्स काय आहेत, सेम आहेत, ओके. तर अशा पद्धतीने इथे आपण 6 एव्हिडन्सेस बघितले आहेत, एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, त्याचबरोबर लॅमार्किझम काय आहे, स्पेसिसिएशन आणि ह्युमन इव्होल्युशन आपण बघणार आहोत. म्हणजे माकडापासून आजचा माणूस तयार होईपर्यंत जे काही मधले स्टेजेस होते, तर ते सगळे आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. सो फ्रेंड्स, हा जो आहे आपला थर्ड पार्ट आहे, आणि नेक्स्ट 4 पार्टमध्ये आपण हे सगळं बघणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्ही याआधीचे पार्ट्स पाहिले नसतील, तर इथे जे आय आयकॉन आहे, ज्यावर जाऊन तुम्ही सायन्स पार्ट 2 पूर्ण प्लेलिस्ट पाहू शकता. त्याचबरोबर तुम्हाला सायन्स पार्ट 1 प्लेलिस्ट देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. सो फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.